राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकानं 13,34,200 रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केलाय. वाघेरा गिरणारी रोडवर धोंडेगाव फाटा धोंडेगाव शिवार परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. आंबे वाहणाऱ्या ट्रकमध्ये चक्क विदेशी मद्यसाठा नेला जात होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीच्या बोलेरो पिकअप GJ05BX9128 या चारचाकी मालवाहतूक वाहनामध्ये आंब्यांनी भरलेल्या कॅरेटच्या मागे दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीस परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. यात महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेली विदेशी मद्यानं भरलेली रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या 750 मिलीलिटर क्षमतेच्या 60 बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 1440 बाटल्या तर किंगफिशर स्ट्रॉंग बियरचे 500 मिली क्षमतेपेक्षा 336 टीन अशा विविध क्षमतेचे 3,876 बाटल्यांचा 99 बॉक्स असा एकूण 13,34,200 रुपयांचा विदेशी मद्यसाठा मिळून आलाय. ही कारवाई निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, विलास ठाकूर, सुनील पाटील, धनराज पवार, विष्णू सानप आणि विभागीय भरारी पथकामार्फत करण्यात आली आहे. तपास दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक हे करत आहेत. दरम्यान हे वाहन पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आलं असून पथकानं सुरुवातीस चालकास विचारलं असता तो गाडीत आंब्याचे कॅरेट असल्याचं सांगू लागला. मात्र संशय बळावल्यानं ट्रकची तपासणी केली असता आंब्यांचा आड दारूची वाहतूक होत असल्याचं उघड झालं. उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक जिल्ह्यातील भरारी पथक क्रमांक 1 या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीनुसार आज सकाळी वाघेरा गिरणारे रस्त्यावरती एका गुप्तपणे एका आंब्याची वाहतूक होते असं भासवण्यात येऊन आंब्याची वाहतूक करणारी पिकअप गाडी महिंद्रा बोलेरो आहे असं भासवून त्याच्यामध्ये दारूची तस्करी होत असल्याची गुप्त बातमी या विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या विभागाचे अधिकारी श्री राख तसेच प्रवीण मंडलिक व श्री रावते व त्यांची संपूर्ण टीम हे यांनी याबाबतचं नियोजन करून सदरचं वाहन तसेच एक आरोपी आणि मुद्देमाल त्यासोबत जप्त करण्यात आलेला आहे. या टोटल मुद्देमाल जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये जवळपास रॉयल स्टॅग 750 ml 60 बाटल्या आहेत, इम्पेरियल ब्ल्यू 750 ml 120 बाटल्या आहेत, त्यानंतर मॅजिक मोमेंट 240 बाटल्या आहेत, रॉयल स्पेशल विस्की आहे 1440 बाटल्या, त्यानंतर किंगफिशर बियरचे टीन आहे 336 असे एकूण जवळपास 99 बॉक्स त्याच्यामधून जप्त करण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहता जवळपास 13,34,200 रुपयेचा मुद्देमाल या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 या पथकाकडून जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये मुख्यत्वे करून आहे तर तो प्रथमदर्शनी जो आरोपी आहे जो वाहन चालक होता नामे कमलेश रमेशभाई राठोड असं त्याचं नाव असून तो विजलपूर नवसारी इथला गुजरातचा रहिवासी असून प्रथमदर्शनी हे निदर्शनास येत आहे. सदरचा मुद्देमाल हे दादरा नगर हवेली निर्मित असून म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्री करता नसलेला मुद्देमाल असल्यामुळे राज्य उत्पन्न शुल्क विभागाने या माध्यमातून खूप मोठा शासनाचा महसूल बुडण्यापासून वाचवलेला आहे. या व्यतिरिक्त सदरचा माल हा कुठून आलेला आहे आणि नक्की कुठे सप्लाय होणार होता किंवा ही गाडी नेमकी कुठे जाणार होती, गुजरातला जाणार होती का अजून कुठे जाणार होती, याबाबतचा पुढचा सखोल जो तपास आहे या विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक तसेच श्री राग तसेच धनराज पवार आहे, कुवर आहे, त्यानंतर पाटील आहे, हे सर्व जे अधिकारी आणि कर्मचारी हे पुढचा तपास करत आहे. सर किती आपण गेल्या 2-3 वर्षातून आपण संपर्कात आहेतच या विभागाच्या. नेहमी अशा प्रकारच्या कारवाया ह्या उघडकीस राज्य उत्पन्न शुल्क विभागाने वेळोवेळी आणलेल्या आहेत. याच प्रकारच्या कारवायातून राज्यामध्ये हे सदरचं वाहन जाण्याबाबतची शक्यता आहे याच्यामध्ये प्रथमदर्शनी. आणि दादरा नगर हवेली सिलवासा या राज्यामधून हा मुद्देमाल आलेला असल्यामुळे यामध्ये जे काही आरोपी असतील किंवा हे असे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे. आणि सदरचं रॅकेट हे राज्य उत्पन्न शुल्क विभागाकडून नक्कीच उघडकीस केलं जाईल. याबाबत मी आपणास ग्वाही देतो. न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर, SNN मीडिया, नाशिक.